सत्कार आपण साजरा करत आहोत. या सत्काराचा प्रामुख्याने ज्यांनी हिरिरीने भाग घेतला ते माझी धाकटी बहीण पुष्पा आणि बाळासाहेब. हे कोणाचाही कधी कुठला मान ठेवायचा असेल किंवा सत्कार करायचा असेल तर पहिल्यांदा पुढे असतात. त्याप्रमाणे त्यांनी सगळ्या आमच्या फॅमिलीला गोळा केलं, कारण एवढ्या मोठ्या फॅमिलीला गोळा करणं खूप अशक्य होतं. तरी सुद्धा त्यांनी सगळ्यांना वरचेवर कळवून वगैरे इथं आम्ही एकत्र जमलो. आम्ही एकत्र जमलो त्या पाठीमागे माझ्या आईदादांची आणि माझ्या सर्व कुटुंबियांची फार चांगली भावना आमच्या बद्दल आहे. माझे जे जवळचे सर्व नातेवाईक आहेत किंवा माझे जावई आहेत, मुली आहेत, हे सगळेच ह्या असा काही कार्यक्रम असला तर आवर्जून येतात. कुणी त्या ठिकाणी गैरहजर राहत नाही, आपली सगळी कामं बाजूला ठेवून इथे येतात. आणि आजू हा आमच्या सगळ्यात लहान भाऊ आहे, पण त्याचं कौतुक करण्यासाठी कुणी पाठीमागे राहिलेलं नाहीये. या प्रसंगी आपण सगळ्यांच्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी राहोत आणि त्यांना असंच भरभरून कार्य करावं असं मी ईश्वरच्या तरी प्रार्थना करतो. मला आजू आठवतो, पहिल्यांदा मी जेव्हा जेव्हा बघितलं तो पाचवीत होता तेव्हा, आणि आज तो नगराध्यक्ष झाला. हा एवढा मोठा कालखंड, एवढा मोठा कालखंड माझ्या डोळ्यासमोरून आज अतिशय थोड्या वेळात माझ्या डोळ्यासमोरून गेलेला आहे. आणि आजूने मार्गक्रमण केलेला हा कालखंड डोळ्यासमोरून जाताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की दादांच्या पुण्यानी आणि आईच्या पुण्यानी आणि साईच्या कृपेने या कुटुंबाला बांधून ठेवलंय. या कुटुंबाचं प्रेम म्हणजे पाण्यासारखं आहे. या कुटुंबात थोडस वितुष्ट आलं तर ते पाण्यावर काठी मारल्यासारखं आहे. काठीने मारल्या जसं पाण्यात दुमुख येतं पण त्या तेवढ्याच त्वरेने ते एकत्र येतं तसं हे कुटुंब आहे. सगळ्यांचं प्रेम कधी न भंगणार आहे आणि सगळ्यांचं एकालाच काटा रुतलं जसं ताईंनी सांगितलं तर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं. ज्याला काटा रुतलं त्याला वाटतही नाही, पण कुठेही कोणी असलं तरी सगळ्यांना त्याचं दुःख आणि त्याच्या वेदना जाणवत. आजचा हा प्रसंग वा कुटुंबियांनी स्पेशली पुष्पा आणि रामनी ज्या तन्मयतेने आणि ज्या प्रेमाने घडवून आणला त्याबद्दल त्यांचं कौतुक. आणि अजयने जे आपल्या कर्तृत्वाने मिळवलंय त्याबद्दल त्याचं अभिनंदन करताना आज आठवण येते आणि दुःख होत की हे त्याचं कौतुक करायला आज दादा आणि आई पाहिजे होते. आज त्यांना जो आनंद झाला असता त्याची कल्पना करवत नाही. पण सगळे आनंद सगळे उपभोगू शकत नाही. आणि आज एक आणखीन उणीव जाणवते ती डॉक्टरांची. पलूसून तासगाव पर्यंत आपल्या बुलेटवरनं प्रत्येक आनंदाच्या क्षणी आणि कुठेही कोणाच्या हाकेला त्वरेने पळत जाणारे डॉक्टर तितक्याच प्रकर्षाने त्यांची जाणीव मला आज होते. ते असते तर मला आणखीन आनंद झाला असता. पण कालाला तस्मय नमा करून आपण आज आजूच्या आनंदात सहभागी झालोय. आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि डॉक्टर दादा आणि आईंच्या आशीर्वादाला आपण त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांच्या आशीर्वादाला घेऊन आणि साईंच्या आशीर्वादाला घेऊन त्याच्या मागे उभे राहू. ते आशीर्वाद त्याच्या पाठीशी उभे राहून आपल्या शुभेच्छा त्याच्या पाठीशी देऊन आपण त्याच्या भविष्याला शुभेच्छा देऊया. आणि ही वाटचाल आता तुझी वाटचाल सुरू झाली आहे. ही हा पहिला टप्पा आहे, त्याच्या पुढचे टप्पे तुला गाठायचे आहे. ही शुभेच्छा देऊया.
शुभेच्छु पंथान ही शुभेच्छा देऊन या हा छोटासा कार्यक्रम आहे, यापुढचे आणखीन मोठे कार्यक्रम करण्याची आम्हाला संधी दे अशी साई चरणी प्रार्थना करून तुला शुभेच्छा. धन्यवाद.